पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालाय, लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्या सोबत आहेत। मिकी, कसा प्रतिसाद बघायला मिळतोय मोर्चाला? सौरभ, आता मी पुण्यातील लाल महलच्या समोर उभा आहे। या चौकामध्ये जर बघितलं तर हजारोच्या संख्येने हिंदू बांधव या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। जर आपण बघितलं तर हातामध्ये सगळ्यांनी भगवे झेंडे घेतलेले आहेत, भगवे टोपी प्रत्येकाने या ठिकाणी प्रदान केलेली आहे आणि पलीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर मोठा बॅनर आहे धर्मवीर। खरं तर वेगवेगळ्या मागण्या या जन आक्रोशच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या सगळ्या हिंदू बांधवांकडून करण्यात येत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, काय मागण्या करताय या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून? छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत, धर्मवीर राहणार, हे समस्त हिंदू बांधवांसाठी प्रेरणास्थान आहेत। त्यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला, 39 दिवस मरण यातना सहन केल्या, हाल करण्यात आली, तरी देखील त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही, हिंदू धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं। ज्या दिवशी त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं तो दिवस बलिदान दिवस म्हणून सरकारने जाहीर केला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। धर्मवीर दिवस म्हणून घोषित करावा राज्य सरकारने, म्हणून ही मागणी होती आहे। त्याचबरोबर लव जिहाद असेल, गौ हत्या असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत त्याच्या विरोधात। याचं नाव जरी हिंदू जन आक्रोश मोर्चा असला तरी खऱ्या अर्थाने ही हिंदू गर्जना आहे। आज हिंदू समाज एकवटला आहे आणि हिंदू समाज सांगतोय की ज्या पद्धतीनं लव जिहाद होतंय, ज्या पद्धतीनं हिंदू मुलींवरती अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधामधला हा संघर्ष आहे। ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती गो हत्या केली जातीये, रोज गोमांस पकडलं जातंय त्याच्या विरोधातला हा संघर्ष आहे। ज्या पद्धतीनं ख्रिस्ती मिशनरी असतील किंवा अरबच्या पैशावरती धर्मांतर केलं जातंय त्याविरुद्धची ही गर्जना आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी हिंदू समाज सहन करणार नाही। आक्रोश बघतोय आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी पवाडा सुरू आहे आणि अशा पद्धतीने एक वेगळा वातावरण या ठिकाणी पुण्यामध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सौरभ, काही वेळातच हा मोर्चा इथून निघणार आहे आणि डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हा मोर्चा पोहोचणार आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने हे सगळे हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येऊन काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बरोबर, धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।